हाय हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडपुरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आहे रविवार आणि हे पण घरी नाही आहेत, तसे दुपारनंतर जाणार आहे. तर आत्ताच नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आणि किचन क्लीन करून झालेलं आहे. भांडी घासायची आहेत मला आणि खूप पसरा पडलेला आहे घरामध्ये, तर आता म्हटलं मग पटपट आवरून घ्यावं. आणि इकडे बघा, सकाळी ते ग्राउंड वरती आलेलं आहे आरू. हो ना आरू, आणि आदू बिचारा बसलाय छोटासा आरसा घेऊन. तर कपडे वगैरे काय झालं ना, काल उशीर झाला मॉलमधनं यायला, पण आम्हाला उशीर झालेला. आणि मग आल्यानंतर ना मग घरातलं काम वगैरे सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा होता, आणि कुठून आलं की थोडंसं दमल्यासारखं होतं म्हणजे. तर काल बाहेरचे कपडे काढलीच नाही, मग आत्ता सकाळी पाऊस यायला लागलेला म्हणून मग बाहेरचे कपडे वगैरे काढून घरामध्ये घेतली. आणि मग आता म्हटलं आधी सगळं आवरते आणि मग कपड्यांच्या घड्या घालेल. आणि आता कितीतरी दिवस म्हणजे जवळ 15-1 दिवस आहे ना पाऊस पडलाच नव्हता, आणि आज सकाळच खूप पाऊस आला आहे. नशीब काल पाऊस नाही आला आम्ही बाहेर गेलेलो. तर बघा सगळीकडे ओलं झालं आहे आणि थंड हवा सुटली आहे, थंड आहे वातावरण एकदम. आणि ही खिडकी बंद ठेवते मी, कारण की पाऊस आला ना की मग सगळं पाणी घरात येतं. तर चालेल, चला मग आता पटकनी काम आवरून घेते सगळं, कारण की कपडे पण भरपूर आहेत, परत अजून फरशी पुसायची आहे, किचन क्लिनिंग बाकी आहे, परत इकडे तिकडे सगळीकडे असा पसारा पडलेला असतो आमचा. तर मग ते सगळं मग काम करताच्या वेळेस मग सगळं आवरून घेते आणि मग नंतर ना परत काही दिवसभर परत मग सुरुवात होते एक एक इथे तिथे ठेवायला. मुलांमुळे खरं तर म्हणजे मला पण नाही जमत पटपट की जिथल्या तिथे वस्तू ठेवली नाही जात माझ्याकडनं, पण मी पूर्णपणे प्रयत्न करत असते की जी ती वस्तू ज्या त्या जागी जाईल. तर ठीक आहे, चला मग आता सगळं काम आवरते आणि मग तुम्हाला परत भेटते. ते समोरचे यांनी व्हिडिओ बनवतात ना, ते असं म्हटले मी. पप्पा पण दररोज म्हणजे जेव्हापासून सांगितले ना मी त्यांना व्हिडिओ बघा म्हणून, बघतात सारखे, बघतात रेग्युलर बघतात. तर आता काकूंकडे म्हणजे ज्या समोर आमच्याकडे काकू राहतात, तुम्हाला माहीत असेल मुळे काकू म्हणून, तर त्यांच्या भावाची मुलगी ही आणि बहिणीची, बरोबर ना? तर मग त्या आल्या होत्या माझ्याकडे, तिला साडी नेसायची होती म्हणून. तर मग आता साडी वगैरे नेसली, आता फोटो वगैरे काढायचे आहेत. आता बघू मग कसे फोटो वगैरे काढेल ती. आता मेकअप राहिलाय फक्त आमचा, बाकी आवरून झालेलं आहे. तर आता मेकअप वगैरे करायचं आहे आणि माझं पण घरातलं सगळं आवरलंय आणि थोडंसं डोकं वगैरे दुखत होतं, त्यामुळे म्हटलेलं आज ब्लॉग नाही करणार. पण ह्या दोघे आल्या मग थोडासा परत उत्साह आला, मग म्हटलं चला आता नाही का सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला, कारण की सकाळी थोडंफार घेतलं होतं पण त्यानंतर ना डोकं वगैरे जास्त दुखायला लागलं, मग त्यामुळे गोळी खाऊन झोपले पण होते. पण आत्ता म्हणजे थोडं ओके वाटतंय आणि ह्या पण आल्या मग थोडंसं म्हटलं चला मग आता घेऊया दिवसभराचा ब्लॉग. तर ठीक आहे, चालेल, चला मग आता हिचा मेकअप वगैरे झाला की मग फोटो वगैरे काढतो. आणि बस, आणि ह्या दोघी पण ना माझे व्हिडिओ बघतात म्हणून म्हणजे नाही का ऐकून पण छान वाटलं मला, त्यामुळे मग म्हटलं चला ब्लॉगला आता ह्या बोलता ते तरच सुरुवात करूया. तर ठीक आहे, चला आता हिचं आवरलं की मग परत भेटूया. तर त्या दोघींनी खूप छान फोटोज वगैरे काढले आणि त्यांची इच्छा होती की मी त्यांचे फोटोज व्हिडिओमध्ये टाकावे म्हणून मी ॲड केले ते इथे. तर फोटो कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आदू हरवला त्या पिक्चर मध्येच. आदू ओय, अरे कस वेड असं करतो ना आदू, गेलं नाही आता लागेल. अरे मूवी लागणार आहे पूर्ण, तर चला आता वेड पिक्चर लागणार आहे. तर आम्ही आता संडे, आज 20 तारीख आहे तर वेड पिक्चर आहे आज स्टार पॉवरती. आय होप तुम्ही पण सगळे म्हणजे बघितलं असेल तुम्ही पण, कारण की हा व्हिडिओ उद्या येईल आपला. तर आता आम्ही पण वेळ पिक्चर बघणार आहे, 10 वाजेपर्यंत इथनं उठणार नाही आहे. हो ना आरू, उठणार आहेस का? आदू बघणार आहे पूर्ण मूवी. हो ना आदू, हो बोल. हो हो, आदूचं ते ऍड जरी लागली ना नुसते जरी आदूचा हात लगेच असा असा होतो, असा असा हलवत असतो तो. तर चालेल, चला आता मूवी लागली आहे. मग ती गेली मेकअप वगैरे करून, मग फोटो काढायला घरी गेली ती. तर चालेल, चला मग आता आम्ही पिक्चर बघतो आणि नंतर ना मग स्वयंपाक निवांत करायचा आहे. चला
तर चला जेवणं वगैरे झाली आहेत आता आमची आणि चौघे पण बसलो होतो पिक्चर बघत. तर कोणी कोणी हा पिक्चर पाहिला आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब आणि खूप खूप शेअर करा. तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो. आजचा छोटासा ब्लॉग होता, तब्येत ठीक नसल्यामुळे मी फारसं काही शूट करू शकले नाही. तर ठीक आहे चला मग उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या पहिला सोमवार आहे तर म्हणजे सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पहिल्या सोमवारच्या आणि नागपंचमीच्या सुद्धा. ओके बाय.